재미 설명해도 되고 제 미션 받은 바람에 미 비전이 되는 게 없어서 어려 아차 설명을 하고 Phoenix Multispeciality Hospital and Critical Care Center, Shivajinagar, Nanded. Ideal Institute of Biology, Nanded and Latur, leader in biology. Chitanchi, hi agadi, pahilyanda bandhte bandhle jate ka, timi ase mhanen nahi. पंच्याण्णवमध्ये सुद्धा आम्ही असणारं ही आघाडी बांधण्याचा प्रयत्न केला, उभी राहिली, नावारूपाला आली, पण काही जणांनी तिला असणारं यशस्वी होऊ दिली. मी त्या कारणांमध्ये जात नाही, पण आज आपण नाकारल्या गेलोत, डावलल्या गेलोत, मानापासून असेल, सन्मानापासून असेल, सत्तेपासून असेल, विकासापासून असेल, आज पुन्हा वंचित समूहाला वाटतंय की आपण आपल्या पायावरती उभं राहिलं. आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे असं त्याला वाटतं. त्याचं उभं राहणं हेच सगळ्यात मोठं स्वागतार्थ आहे. मी स्वागत ह्याच्यासाठी म्हणतोय की गावगाड्याच्या राजकारणामध्ये यातना या सगळ्यांना भोगाव्या लागतात. एकाच कोणाला भोगाव्या लागत असं नाही. गावगाड्याच्या राजकारणामध्ये व्यवहारावरती अवलंबून राहावं लागतं. सगळ्यांच्या मनामध्ये असतं. कि माझ्यावरती अन्याय होतोय, पण तो वेळेची वाट बघत असतो. आज मी असायला बघतोय किती वेळही आली आहे, काळही आलेली आहे, फक्त उद्या पेटीमध्ये बंद करायची आहे एवढंच फक्त बाकी त्या ठिकाणी राहिली. आम्ही सत्ता का मागतो? आम्ही सत्ता का मागतोय? तर खाजगीकरण आलं. नुसतं नोकऱ्यांमधलं खाजगीकरण आलं नाही तर शिक्षणामधलं सुद्धा खाजगीकरण. नोकऱ्यांमधला 13-point रोस्टर आला आणि रिझर्वेशन इन प्रमोशन संपून टाकलं. शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगीकरण आलं आणि अनेक जण आर्थिक परिस्थितीला अनुसरून शिक्षण घ्यायला लागली अशी परिस्थिती. उद्याच्या कालावधीमध्ये समझौता करता येणार नाही तर शिक्षणच सोडावं लागेल. काय काय एवढं महागडं केलं जात. आम्हाला सत्ता का पाहिजे? तर आम्हाला सत्ता पाहिजे महाराष्ट्रातला असेल, देशातला असेल. शिक्षण ही कुटुंबाची जबाबदारी राहणार नाही तर शिक्षण हे सरकारची जबाबदारी राहील आणि सरकारने शिक्षण त्या ठिकाणी दिलं.
देशाच्या उद्याच्या पिढीला, देशाच्या उद्याच्या पिढीला लहानपणापासूनच त्याला स्पर्धेमध्ये उतरवल्या जात आहे आणि स्पर्धेमध्ये उतरला की त्याची पूर्ण मानसिकता बदलते. जे शिक्षण त्याला सहज मिळालं पाहिजे, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याची एक माणुसकी जागृत झाली पाहिजे, मानवतावाद जागृत झाला पाहिजे, याच्यापेक्षा शिक्षण आता त्याला स्पर्धात्मक करतंय आणि स्पर्धात्मक करून तो वसुलीची भाषा त्या ठिकाणी बोलायला लागला. तो वसुलीची भाषा बोलायला लागलाय की मला शिक्षण घेताना एवढा 40 लाखाचा खर्च झाला, आता तो मला वसूल केला पाहिजे आणि तो वसूल सर्वसामान्य माणसाकडून करतोय. हे जे वसुलीचं तत्व, हे जे वसुलीचं असणारं तत्व समाजामध्ये रुजवल्या जात आहे, नव्या पिढीमध्ये रुजवल्या जात आहे, उद्या ही पिढी भांडल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. म्हणजे आम्ही असं जे म्हणतो की सध्याचं सरकार समाज व्यवस्था बिघडवण्याचं जे काम चाललेलं आहे, समाज व्यवस्था जे बिघडवण्याचं काम चाललेलं आहे, ते इथे विचारसरणी बदलूनच करायला लागते. सामंजस्य हे उद्याचं वाढवायचं असेल, बंधुता हे जर वाढवायचं असेल, माणुसकी हे जर वाढवायचं असेल, तर समाजामधली स्पर्धा आणि विशेष करून विद्यार्थ्यामधली स्पर्धा कमी करणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारी असली पाहिजे. दरवर्षी हे सरकार शिक्षणावरचा बजेट कमी करते. आम्ही आपल्याला असं आश्वासन देतो, उद्याच्या सत्तेमध्ये आलो किमान 10%, आज जे 3% शिक्षणावरती खर्च केला जात आहे, किमान 10% शिक्षणावरती खर्च केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. आज बिना अनुदानित आहेत, आज बिना अनुदानित आहेत. या बिना अनुदानित शाळेमधल्या विद्यार्थ्यांचं शोषण चाललंय. त्या विद्यार्थ्यांचं शोषण होतं, त्याच्यावर पालकाचं शोषण होत. मे महिना संपेल, जून महिना सुरुवात झाला की प्रत्येक शहरामध्ये पालकांचे मोर्चे निघतात. आणि का पालकांच्या मोर्चाची मागणी असते? फिया वाढल्यात, आम्हाला परवडत नाही, त्या असणाऱ्या कमी करा. म्हणून त्या पालकांचा मोर्चा असतो. मी या सर्व पालकांना विचार, एक सेकंद तरी थांबून कधी असणारा हा विचार केलाय का? एक सेकंद थांबून कधी हा विचार केलाय का की मी शिक्षणा कशामध्ये गेलो? माझं जे शिक्षण झालं या खाजगी शाळेमध्ये झालं की जिल्हा परिषद, नगरपालिका
आणि संस्थेच्या शिक्षणामध्ये शाळेमध्ये झालं ह्याचं उत्तर. मित्रो, लोकशाही म्हणजे नुसतं मतदान नाही, लोकशाही म्हणजे नुसतं मतदान नाही, कोणाला तरी मत द्यायचा मोकळं व्हायचं असं नाही. ते इथल्या सर्वसामान्य माणसाने ठरवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य माणसाने ठरवलं पाहिजे की मला व्यवस्था कशी पाहिजे. शिक्षण हे खाजगी असलं पाहिजे की शिक्षण हे शासनाची जबाबदारी असली पाहिजे याचा निर्णय प्रत्येकाला देता आला. माझ्याकडे पैसे आले, मी थोडा श्रीमंत झालो की मी खाजगीकरणाच्या बाजूने जातो, मी थोडा श्रीमंत झालो तर मी खाजगीकरणाच्या बाजूने जातो, आणि माझी ऐपत नसेल तेव्हा मी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेमधला होतो, तेव्हा मी सार्वत्रिक शिक्षणाचा होतो, तेव्हा मी सार्वत्रिक शिक्षणाचा होतो. माझ्या जगण्याचे उद्देश हे मीच ठरवत नाही, आणि माझ्या जगण्याचे उद्देश मी ठरवत नसल्यामुळे इथली राजकीय मंडळी माझा पाहिजे तसा फायदा करते. मग माझा फायदा या ठिकाणी होतो, आणि म्हणून आपली मतं लोकशाहीमध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. आपलं मत नसेल तर त्या लोकशाहीला काहीच अर्थ नाही. 70 वर्ष स्वातंत्र्यानंतर आज वंचितांची मुवमेंट चळवळ आपण उभी करतोय, पण 70 वर्षानंतर वंचितांची आंदोलन सुरुवात जरी झालं आणि उद्याची सत्ता झाली तर या देशामधला यापुढे वंचित राहणार नाही याची गवाही आम्ही आपल्याला असणार या ठिकाणी. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष झाल्यानंतर एक समूह स्वतःला वंचित म्हणतोय, या देशाच्या राजकारणाला सगळ्यात मोठी दिलेली शिवी आहे हे आपण लक्षात घ्या. राजकारणातले धुरंधर, जाणता राजा, काय काय उपाधी घेऊन या ठिकाणी जगले, सामान्य माणूस ज्यावेळेस म्हणतो मी वंचित राहिलो त्यावेळेस त्यांनी न सांगता त्याची वाजून दिलेली असते हे लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याच्या ह्या कालावधीमध्ये मी विकासापासून वंचित राहणार नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. मधल्या कुठल्या तरी सभेमध्ये टेक्नॉलॉजी, संशोधन हे होत राहणार, बदल होत राहणार, आणि ते झाले पाहिजे, त्याला कोणी थांबवता कामा नये. पण कुठलं संशोधन आणि कुठली टेक्नॉलॉजी हे माणसाच्या उपयुक्त आहे याचा निर्णय घेण्याची ताकद त्या ठिकाणी असली, याची निर्णय घेण्याची ताकद असली पाहिजे. नाही तर आज महाराष्ट्र शासन आपण बघत असाल, परदेशामध्ये पोलीस खात्यामध्ये माणसं कमी आहेत म्हणून मशीनचा माणूस उभा केला, रोबो ज्याला आपण म्हणतो,
आणि तो रोबोट इथली असताना दळणवळण सांभाळतो, ट्रॅफिक सांभाळतो. विकास साधायचा असेल, विकास साधायचा असेल तर इथे मशीन आणि माणसं यांचा ताळमेळ जोडावा लागेल. मशीन आणि माणसं त्यांचा ताळमेळ जोडावा लागेल, नाही तर आज नवीन कारखाने उभे राहत आहेत. विजेचा कारखाना उभा राहत असेल किंवा साखर कारखाना राहत असेल, सोलापूरमध्ये विजेचा कारखाना उभा राहिला, पूर्वीच्या विजेच्या कारखान्यावरती 4000 कामगार लागत होते, आज असताना सोलापूरच्या विजेच्या कारखान्यावरती फक्त 400 माणसं काम करत आहेत. म्हणजे कुठे 4000 लागत होती आणि कुठे 2-400 माणसं लागत आहेत. वीज तेवढीच निर्माण होते, विजेचा दरही तोच आहे, वीज तेवढीच निर्माण होत आहे, विजेचा दरही तोच आहे. मग आम्ही असणारा विचारतोय की माणसाला बदलणारी टेक्नॉलॉजी तुम्ही का आणली, माणसाला रिप्लेसमेंट करणारी टेक्नॉलॉजी का आणली, आणि ह्या देशामधल्या बेरोजगारांच्या संख्येमध्ये वाढ का केला ही असतं सांग. आणि म्हणून या देशामधल्या बुद्धिजीवीला मी बुद्धिजीवी आहे हे दाखवण्यासाठी तंत्रज्ञानाचा जो वापर केला जातोय त्याच्यापेक्षा ते तंत्रज्ञान या देशाच्या बेरोजगाराला हाताला कसं काम देईल हे पाहणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. आणि वंचित बहुजन आघाडी हे आश्वासन देते की आम्ही रोजगार कसा वाढेल, ग्रामीण उद्योग कसा वाढेल, रोजगार कसा वाढेल, ग्रामीण उद्योग कसा वाढेल, आणि हे मोठमोठ्या कारखान्याच्या ऐवजी छोटे छोटे कारखाने आणि गावामधला कारखानदार कशा रीतीने उभा राहील हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार. यशवंतराव चव्हाणाने सहकाराच्या माध्यमातून एक नवं नेतृत्व ग्रामीण भागातून उभं केलं, नवं नेतृत्व उभं केलं. आणि या नव्या नेतृत्वाला उभं राहायचं असेल तर यशवंतरावने पहिल्यांदा सांगितलं की तुला डिकास्ट व्हावं लागेल, तू अमुक जातीचा आहेस हा पहिल्यांदा विसर, तू अमुक जातीचा आहे पहिल्यांदा विसर. सहकारातून उभं राहायचं असेल तर सामान्य माणसाचा विश्वास जिंकला पाहिजे, आणि सामान्य माणसाचा विश्वास जिंकायचा का तर त्याच्या खिशातून 10 रुपये काढायचे, त्याच्या खिशातून 10 रुपये काढायचे आहेत. आणि ते 10 रुपये काढायचे का आहेत, का त्याचे 10 रुपये काढल्याशिवाय भांडवल उभं राहणार नाही, भांडवल उभं राहणार नाही.
आणि भांडवल उभं राहिलं नाही तर कारखाना उभा राहत नाही, आणि कारखाना उभा राहत नाही तर तुझं नेतृत्वही उभं राहत नाही. सहकार चळवळ एका बाजूला आर्थिक विकासासाठी वापरली आणि दुसऱ्या बाजूला सहकार चळवळ ग्रामीण भागाचं नेतृत्व उभं करायला. आज ग्रामीण भागातलं नेतृत्व सहकाराच्या माध्यमातून निघत नाही तर ते कुटुंबशाहीतून निघत आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की ह्या महाराष्ट्रातली सत्ता ही 169 कुटुंबाच्या हातामध्ये आहे, आणि ह्या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ती आपण उद्ध्वस्त केली पाहिजे, आणि सामान्य माणूस इथला सत्ताधारी झाला पाहिजे हे आपण लक्षात. सामान्य माणूस हा जस हा जर सत्ताधारी व्हायला लागला तर एक फार मोठा बदल आपण ह्या देशामध्ये या निवडणुकीमध्ये आम्ही एकही प्रस्थापित उभा करणार नाही. 48 ते 48 उमेदवार हे आपल्यामधले असतील, प्रस्थापित मधला एकही उमेदवार नसणार. आणि या उमेदवारांच्या बाजूने आपण उभे राहिलात, या उमेदवारांच्या बाजूने आपण उभे राहिलात तर या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना घराणेशाही सोडावी लागेल आणि सामान्य माणसाकडे यावं लागेल हे आपण असताना लक्षात घ्या. एवढे दिवस काँग्रेस असेल राष्ट्रवादीवाले असतील आम्हाला कधी विचारलंच नाही, आज का विचारतात आहेत? ते विचारतात आहेत याच्यासाठी की काही करून वंचितांचा हा उठाव जो आहे, वंचितांचं हे जे बंड आहे हे बंड मोडलं पाहिजे. हे बंड मोडलं तर पुन्हा वेळ लागेल ह्या बंडाला उभं राहायला, आणि मग आपल्याला बंदोबस्त करता येईल. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण उभं केलेलं हे बंड, आपण उभी केलेली ही आंधी, ही बदल घडवल्याशिवाय थांबणार नाही याची खूनगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. ही थांबता कामा नाही, तिला थांबवण्याचे नाना प्रकार चालतात. आता सांगण्यात आलं की 21 फेब्रुवारी पासून आम्ही असणार राम मंदिर बांधायला सुरुवात करणार आहोत. आम्ही असणारा म्हणतो 4 वर्ष 8 महिने झोपला होतात का तुम्ही? कुंभकर्ण आहात का हे पहिल्यांदा सांगा. काका कुंभकर्ण असाल तर रावणाबरोबर तुम्हाला ठेवावं लागेल आम्हाला. आणि अचानकपणे ह्या ठिकाणी सांगितलं जातात की काय झालं तर 21 तारखेपासून आम्ही असणार सुरुवात कर. म्हणजे या देशाच्या कोर्टावरती सुद्धा विश्वास नाही. लवकर ऐका, कोर्टान सांगितलं 50 पेट्या त्या आम्हाला वाचाव्या लागतील. आम्हाला जशा वाचाव्या लागतील तशा वकिलांना वाचाव्या लागतील. त्या 50 पेट्यामध्ये काय दडलेलं आहे हे वकिलांनी सांगितल्याशिवाय आम्हाला निकाल देता येणार नाही, वेळ लागेल. तुम्हाला वेळ लागो काही लागो मोहन भागवत म्हटले की ऑर्डिनन्स काढा. मंदिर बांधण्यापेक्षा हिंदू मुसलमानाचं वातावरण कसं होईल याकडेच त्या ठिकाणी बघितलं जात. प्रयत्न काही आहे मंदिर बांधायचं नाहीये, प्रयत्न हा आहे की हिंदू मुसलमानाचं दंगली कशा होतील, हिंदू मुसलमान वातावरण कसं होईल
आणि ते झालं तर मग इथल्या मुसलमानाला काबू करण्यासाठी सगळ्या हिंदूंनी एकत्र या आणि सत्ता आमच्या हातात द्या. आपण विचारलं पाहिजे बाबा किती माळी समाजातल्यानं उमेदवारी देणार आहात, किती धनगर समाजातल्या लोकांना उमेदवारी देणार आहात, किती इथल्या असणारा लोहार उमेदवारी देणार आहात, कुंभारापैकी आहे, घैसाडापैकी आहे, वंजाऱ्यापैकी आहे, नागपंथींपैकी आहेत, किती जणांना देणार आहात. मग सत्ता ही कुटुंबांमध्ये, मग ते काँग्रेसकडून असो किंवा राष्ट्रवादीकडून असो किंवा बीजेपीकडून असो किंवा सेनेकडून असो, हे नात्या गोत्यातलं राजकारण. आणि म्हणून एक लक्षात घ्या, काँग्रेसकडून उमेदवार आला काय आणि सेनेकडून आला काय, एकाच नात्यातले आहेत. हे नात्या गोत्याचं राजकारण आहे. आणि म्हणून उद्या 21 फेब्रुवारी नंतर हे वातावरण सुरुवात करायला, बिघडवायला सुरुवात करतील. त्याचं कारण की वंचितांच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये हा त्याच्यातला असणारा हेतू आहे. राम मंदिर बांधण्याचा हेतू नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आपली एक जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही असणारा औरंगाबादच्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्या जिल्ह्यातल्या अध्यक्षांना आवाहन केलं की 21 तारखेच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांती मार्च हा निघाला पाहिजे. शांती मार्च हा निघाला पाहिजे, घोषणा न देताना निघाला पाहिजे. आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला दंगल नको. आणि सांगतोय कोण, तर इथला असणारा धनगर सांगतोय, इथला माळी सांगतोय, इथला कुंभार सांगतोय, लोहार सांगतोय, घैसाडी सांगतोय, सगळेजण मातंग समाजाच की आम्हाला दंगल नको. हे मार्च आपण काढावेत असं माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी. इथल्या मुसलमानांना आपण हे आश्वासन द्यावं की लातूरमध्ये आम्ही दंगल होऊ देणार नाही. आणि जे कोणी दंगल असतील त्यांना आम्ही अडवल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आपली असताना. काका ही भूमिका मला शास्त्राकडून अपेक्षा नाही, या शास्त्राकडून मला असणारी ही अपेक्षा नाही. या सरकारला दंगल पाहिजेच, आणि या सरकारला दंगल पाहिजे म्हणून ते असणार दंगल घडवू देतील अशा स्थितीमध्ये या देशाचे मालक आपण आहोत, इथला राजकर्ता नाही. या देशाचे मालक आपण आहोत, सरकार नाही, पोलीसही नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काही वेळेस परिस्थिती आपल्या हातामध्ये घ्यावी लागते आणि शांततेसाठी ही परिस्थिती आपल्या हातात घेऊन गावामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये शांतता राहील हे आपण त्या ठिकाणी पहा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आम्ही जे आरोप करतो की हे शासन संविधान मोडायला निघालेलं आहे, काल रात्रीपासून आपण बघितलं असेल कलकत्त्यामध्ये ममता बॅनर्जी ह्या असणाऱ्या मुख्यमंत्री आहेत, आंदोलनावरती बसलेले आहेत. का बसले? काका दिल्लीचं सीबीआय हे अनेक जणांनी आरोप केले
की या सरकारचं व्यक्तिगत खातं आहे, पोलीस खातं आहे पण व्यक्तिगत खातं आहे, कारवाई कायद्याला धरून होत नाही, तर ह्या सरकारला ज्या कारवाया पाहिजे त्या त्या कारवाया करतात आहेत। आणि म्हणून दोन एक महिन्यापूर्वी आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू आणि वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की सीबीआयला आम्ही थारा देणार नाही, जागा देणार नाही, त्यांचं दुकानं बंद त्यांनी करावी। कायदा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांग, सीबीआयच्या कायद्यामध्येच असं म्हटलंय, ज्या राज्याने त्यांना परवानगी दिली त्याच राज्यामध्ये ते काम करू शकतात, ज्या राज्याने त्यांना परवानगी दिली त्याच राज्यामध्ये काम करू शकतात, ज्यावेळेस ज्या राज्याने परवानगी काढून घेतलेली आहे त्या राज्यांमध्ये ते काम करू शकत नाही। वेस्ट बेंगॉलच्या सरकारने ते काम काढून घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे। काम काढून घेतलं, सीबीआय आमच्या इथे येणार नाही, आणि सीबीआयचे अधिकारी ज्यावेळेस कारवाई करायला गेले त्यावेळेस पकडणं तिथल्या पोलिसांना अनिवार्य होतं। का कायदा आणि सुव्यवस्था याची जबाबदारी केंद्र सरकारवरती नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही राज्य शासनाचा, हे आपण लक्षात घ्या। संविधानामध्ये विषयाची जी विभागणी झाली आहे, त्या विषयाच्या विभागणीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था, हा राज्याचा अधिकार आहे, केंद्राचा अधिकार नाही। आणि म्हणून ममता बॅनर्जींनी घेतलेली भूमिका योग्य आहे आणि वंचित बहुजन आघाडी तिला पूर्णपणे पाठिंबा देते। अजून दोन चार दिवस जाऊ द्या, हे सरकार तोंडावरती पडल्याशिवाय राहणार नाही, आपण लक्षात घ्या। कारण का काल की आज माझ्या अंदाजानं सुप्रीम कोर्टाने एक विचारलं की बाबा जे काही कारवाया झाल्या त्याच्यामध्ये कागदपत्र फाडलीत का, एवढं सांगा, कागदपत्र जप्त झालीत का एवढं सांगा, कागदपत्र गायब केलीत का एवढं सांगा, ते झालं असेल तर आम्ही कारवाई करतो, ते जर झालं नसेल तर आम्ही कारवाई करत नाही। आणि म्हणून केंद्र शासन तोंडावरती पडल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। जो आरोप ह्या सरकारवरती केला जातो, की संविधानिक संस्था, एक एक मोडायला काढलेल्या आहेत, त्याच्यातलं हे असणारं ताजं उदाहरण। केंद्र राज्यातले संबंध हे विषयावरती अवलंबून आहेत, केंद्र जबरदस्ती करू शकत नाही आणि राज्यही जबरदस्ती करू शकत नाही, दोघांचे विषय वेगवेगळे आहेत। या सरकारला अधिक काळ ठेवणं, म्हणजे इथल्या असणाऱ्या सगळ्या संविधानिक संस्था मोडून काढणं आणि या देशामध्ये अराजक माजवणं हा एकमेव कारभार आहे, आपण लक्षात। जे बजेट एक 3-4 दिवसापूर्वी मांडण्यात आलं, या अगोदर कधीही कोणी त्या आकडेवारीवरनं कधीही टीका केली नाही, पण आता जी टीका केल्या जाते की त्या बजेटमधले असणारे आकडे हे खोटे आहेत,
खरे नाहीत. पुन्हा एका नव्या विश्वासाची खेळल्या जाते हे लक्षात घ्या. बजेट हे नुसतं बजेट नाही तर ही या देशाची आर्थिक व्यवस्था आहे. त्या बजेटमुळे या देशाचा लोकांचा विश्वास असतो पण त्याच्याच बरोबर आंतरराष्ट्रीय लोकांचा सुद्धा विश्वास असतो. जे काय आयात नियात करतात त्याच्यापैकी एकाने मला सांगितलं की पूर्वी आम्हाला उधारीवरती मिळत होता, आता उधारीवरती मिळणार नाही, नगदी आम्हाला मोजावे लागतील. आणि म्हणून असे हे जे गैरविश्वासाचं सरकार जे आहे, गैरविश्वासाचं सरकार जे आहे, या गैरविश्वासाच्या सरकारला 2019 निवडणुकीमध्ये खाली खेचा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.